एकंदरच अंधेरीतला हा जो भाग आहे किंवा ही जी बातमी आहे ती गंभीर आहे, अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. कोरोना महामारीचं थैमान सुरू असतानाच एक महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना पुण्यात घडली आहे. बाळाला आईच्या गर्भात असतानाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक केस समोर आली आहे. कोरोनाच्या व्हर्टिकल ट्रान्समिशनची ही देशातली पहिलीच घटना आहे. नवजात बाळाला आईच्या गर्भातच कोरोनाचा संसर्ग, व्हर्टिकल ट्रान्समिशनची देशातली पहिली घटना. ससूनमधील केस स्टडीची मेडिकल जर्नल्समध्ये नोंद. कोविड-19च्या महामारीत धक्कादायक खुलासे होत आहेत. व्हर्टिकल ट्रान्समिशन हा देखील त्यापैकीच एक प्रकार. व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे काय ते आधी पाहूया. गर्भाशयातच आईपासून बाळाला रोगाची लागण होणं म्हणजेच व्हर्टिकल ट्रान्समिशन. नाळेमधून ही लागण होते. कोरोना संक्रमणाच्या बाबतीत पहिल्यांदाच ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळी अक्षरशः हादरून गेली आहेत, कारण देशात पहिल्यांदाच अशा दुर्मिळ संसर्गाची केस समोर आली आहे. साधारणपणे काही जंतू आईकडून बाळाला गर्भातनं वाया वारेतनं जातात आणि काही जंतू जात नाही. आता करोनाचा आतापर्यंत अनुभव होता दिल्लीतल्या डॉक्टरांचा की ट्रान्सप्लॅसेंटल म्हणजे आईकडून बाळाला व्हर्टिकल ट्रान्समिशन होत नाही असा आतापर्यंतचा अनुभव होता. पण आता ह्या ससूनमधल्या अनुभवामध्ये आईमुळे बाळाला इन्फेक्शन झालं असण्याची शक्यता जास्त आहे असं वाटतं. 27 मे रोजी बाळाचा जन्म होताच कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानं आम्ही त्याची टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. पण त्याची आई मात्र निगेटिव्ह होती. पण 21 दिवसांनी बाळाच्या आईची कोरोना अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं या व्हर्टिकल ट्रान्समिशनचा उलगडा झालाय. यापूर्वी HIV आणि झिका व्हायरसचा अशा पद्धतीनं संसर्ग झाला होता, त्यात आता कोरोनाची भर पडल्यानं गर्भवती महिलांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आईपासून बाळाला कोविड होऊ शकतो हे याच्यातनं आढळून आले, त्यामुळे इथून पुढे गर्भवती महिलांनी स्वतःला कोरोनापासून दूर ठेवणे हाच त्यातला सर्वात मोठा उपाय असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात मृत व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणं मोठं जिकरीचं होऊन बसलंय. बऱ्याच ठिकाणी रुग्णाच्या मृत्यूनंतर जवळचे नातेवाईकही जवळ यायला धजावत नसताना अशात पुण्यासारख्या ठिकाणी जिथं रोज मृतांचा आकडा 40 ते 50 आहे तिथं 24 तास 2 कोविड योद्धे अथकपणे अंत्यसंस्काराचं काम करतायत. अरुण जंगम आणि जमीर मोमीन अशी या कोविड योद्ध्यांची नावं आहेत. गेले 5 महिने त्यांनी या कामात विश्रांती घेतलेली नाही आहे. आत्तापर्यंत जवळपास 800 आसपास कोरोना रुग्णांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. आता 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांकरता अतिशय महत्वाची बातमी आहे. अखेर उद्या दुपारी 1 वाजता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा 10वीचा निकाल लांबणीवर पडलाय. 12वीच्या निकालानंतर 10वीच्या निकालाविषयी उत्सुकता होती. मार्चमध्ये 10वीची परीक्षा घेण्यात आली होती, मात्र कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं शेवटचा भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. त्यामुळे यंदाचा निकाल अनेक अर्थांनी वेगळा ठरणार आहे. यंदा 17 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता बातमी मुंबईतल्या पावसाची. मुंबईकरांसाठी पुढचे काही तास धोक्याचे आहेत किंवा धोक्याची घंटा वाजली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागानं मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न एका प्रवाशाच्या जीवावर बेतला असता, मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळं या प्रवाशाचा जीव वाचलाय. कामयानी एक्सप्रेसमधून एका प्रवाशानं खाली उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पाय सटकून तो खाली पडला. यावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवलं. कल्याण रेल्वे स्थानकातील ही घटना असून ही सगळी घटना CCTV कैद झाली आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सोमनाथ महाजन आणि के साहू अशी त्या 2 जवानांची नावं आहेत ज्यांनी प्रवाशाचा जीव वाचवला.
वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या विषयात लक्ष घालून वीज बिलात सूट द्यावी, नाहीतर आम्हाला खासगी कंपन्यांना झटका द्यावा लागेल, अशा शब्दात राज ठाकरेंनी ठणकावलंय. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींना वाढीव वीज बिल दिल्यानं मोठा फटका बसला होता. दरम्यान वीज बिल माफीबाबत आज बैठक पार पडली. यामध्ये ठोस निर्णय झाला नाही, अंतिम निर्णय उद्या घेतला जाणार आहे. राज ठाकरेंनी वीज बिलाचा मुद्दा उचलून धरलेला आहे, त्यावर ते आक्रमक झाले. उद्या याबाबतचा निर्णय होईल, पण मनसेनं वीज कंपन्यांना झटका दिला जाईल जर यावर निर्णय झाला नाही तर, असं स्पष्ट केलेलं आहे. नगर आणि महानगरातल्या या सगळ्या घडामोडी आपण बघत होतो. बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.